माझा संसार मोडून या गडावर या जेजुरीत आली आणि मी तिचं स्वागत करू ते शक्य नाही. जोवर मी या गडावर आहे तोवर कोणत्याही परिस्थितीत मी त्या बानूला या गडावर येऊ देणार नाही. गडच काय गडाची एक पायरी देखील मी त्या बानूला चढू देणार नाही. लतिका काय म्हणस गडाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करायला सांग. मी काय सांगितलं ते ऐकलं नाहीस तू. गडाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करायला सांग. त्या बानूला मी कधी गडावर येऊ देणार नाही. त्या बानूसाठी गडाचे सर्व दरवाजे बंद करण्याची माझी आज्ञा आहे हे सगळ्यांना जाऊन सांग. आणि हे जर तिच्या सोबत गडावर येणार असतील तर त्यांना देखील गडाचे सर्व दरवाजे बंद दिसतील. माझ्या आज्ञेचे पालन न करणाऱ्याला मी कडक शासन करेन. जा चाल सगळ्यांना माझ्या आज्ञेचं पालन व्हायला हवं. माझा पण देवाला काही ऐकायचे नाही. माझ्या आज्ञेचे पालन व्हायला हवे. जा तुम्ही माझा अभ्यर केला तुमचा दुसरा विवाह झाला हा माझा अपमान आहे. बानू लोक काय म्हणत आहे ते ऐकलंस ना. आता हीच इथली प्रथा आहे. विवाह झाल्यानंतर पती आपल्या पत्नीला उचलून गडावर नेणे हीच इथली प्रथा आहे. संसारातील पती पत्नीच्या समानतेची ही नवी ओळख आहे. एकमेकांचा आदर आहे. बानू मीच ही प्रथा पाळली नाही तर त्याला काय अर्थ.
या जेजुरीची साम्राज्ञी श्री खंडेरायांची पहिली पत्नी माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. मी तिला गडावर पाऊल ठेवू देणार नाही. आणि हे जर तिला या गडावर घेऊन येणार असतील तर मी यांना देखील गडावर येऊ देणार नाही. त्यांना यायचे असेल तर त्यांनी एकटे यावे. बानूला बरोबर न आणता